जैन मित्रांनो, मी सर्पमित्र दीपक कोळी, सर्पमित्र दत्ता कांबळे, आमचे गुरुजी पण मित्रांनो आहेत. मित्रांनो, आज आप 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मित्रांनो सगळ्यांना हार्दिक अभिनंदन. मित्रांनो, तसं काल आपण ड्युटीवर होतो मित्रांनो, रात्री 1 वाजता आपल्याला नेरली या गावामधून कॉल आला होता. आतिश बनसोडे यांच्या याने आपल्याला कॉल केला होता मित्रांनो, रात्री एक वाजता. आपण ते बघू शकता तुम्ही, रसेल वायपर्स म्हणजे गोनस जातीचा विषारी सर्प मित्रांनो आपण काल रेस्क्यू केलेला आहे मित्रांनो, आणि रात्री आपल्याला रिलीज करता आलं नाही, त्यासाठी सकाळी मित्रांनो आलेलं आहे. हे बघू शकता, आणि याचं नाव मित्रांनो रसेल वायपर, ह्याला मराठीत गोनस या नावाने ओळखला जातो. मित्रांनो, हा विषारी जातीमधला सर्प आहे मित्रांनो, आणि ह्याच्यामध्ये हिमोटॉक्सिक विषाणू मित्रांनो हा परिपूर्ण विषाणू सर्प आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता मित्रांनो उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यावर एवढे टेम्परेचर आहे मित्रांनो, आपण सर्प मित्रांनो एखादा साप जर तुम्हाला सोडायचा असेल तर मित्रांनो पाण्याच्या ठिकाणी मित्रांनो सोडत जावा, पाण्याच्या ठिकाणी सर्प सोडत जावा मित्रांनो. म्हणजे कसा, स्वतः आपल्यावरून विचार करा मित्रांनो, आपल्याला जर साधं 100 मीटर जर आपण चालत जर निघालो आपल्याला किती त्रास होतो उन्हाचा, तसं म्हणजे त्याचाही जीव आहे मित्रांनो. आपण जर सर्प जर सोडायचा असेल तर त्याला मित्रांनो पाण्याच्या ठिकाणी मित्रांनो रिलीज करू शकता. हे तुम्ही बघू शकता, आपण वडा मित्रांनो फॉरेस्ट इलर आहे मित्रांनो, वडा वगैरे आहे, तर पाणी थोडं आटलेला मित्रांनो वरच्या बाजूला थंडगार पाण्याचे ठिकाण आहे, त्यासाठी आपण रिलीज करायला आलो. तुम्हाला जर मित्रांनो माझे व्हिडिओ जर आवडत असेल, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो. आणि जाता जाता एवढंच बोलतो मित्रांनो, आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीबद्दल पुणेकर सगळ्यांना हार्दिक अभिनंदन. मित्रांनो, आता हा कॉल आपण हा गोनी जातीचा साप मित्रांनो रिलीज करत आहोत. तुम्ही बघू शकता हा सर्प कसा दिसतो, मित्रांनो हा बघू शकता तुम्ही गोनी जातीचा सर्प. मित्रांनो हा बघू शकता तुम्ही रसेल वायपर मित्रांनो, त्याला इंग्लिश मध्ये रसेल वायपर, मराठी मध्ये मित्रांनो गोनस बोलतात, त्याला चित्ता नावाने पण ओळखले जाते मित्रांनो. चित्ता म्हणजे त्याच्या अंग, याची बॉडी बघू शकता मित्रांनो तुम्ही, पूर्ण अंगावरती चित्त्यासारखे फुल गोल गोल